거냐? 믿을 거 없지 못하고 사도가 뛸 수가 없지. 뭐가 따라가자 그러면서 하도가 सर्वच माता भगिनी महिला मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या हस्ते या ठिकाणी श्री सरस्वतीची फोटोची पूजा या ठिकाणी होते, त्याचबरोबर दीप प्रज्वलन होत आहे. सर्व मंगल्य मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. या ठिकाणी दीप प्रज्वलनाला सुरुवात झालेली आहे. दीप प्रज्वलन झाल्यानंतर लगेचच महाराष्ट्राचा लाडका कार्यक्रम सुंदर असा सोहळा होम मिनिस्टर अर्थात खेळ रंगला पैठणीचा तर सुंदर अशा कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. गप्पा गोष्टी रंजक खेळ असताना हा सुंदर असा बहरदार कार्यक्रमाला सुरुवात होत आहे. तुम्ही स्टेजच्या उजव्या बाजूला पाहू शकता फ्रीज आहे, वॉशिंग मशीन आहे, मायक्रोवन आहे, एलईडी टीव्ही आहे, मिक्सर आहे, कुकर आहे, अशा विविध प्रकारची बक्षिसं तुम्हाला या ठिकाणी जिंकायची आहेत. कार्यक्रमामध्ये सहभाग घ्यायचा आहे, कार्यक्रमाचा आनंद घ्यायचा आहे. खास आपल्या सर्वांच्या लाडक्या प्रेरणाताई यांनी या भागातील सर्व माता भगिनींचा विचार करून हा सुंदर असा सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे. रोजच काम असतं, रोजच घरामध्ये विविध प्रकारची आपल्याजवळ जबाबदारी असते, त्या बक्षीस आहे ती लागेल. त्याच्यापेक्षा अजून जोरात घेतील त्यांना बंपर लक्की ड्रॉ मध्ये एलईडी टीव्ही आहे, स्मार्ट एलईडी टीव्ही आहे, ती लागेल. चला रेडी, हा बोला गणपती बाप्पा. कसल्या हावरे आहेत बघा, गणपती बाप्पाचं नाव जोरात घ्या. बक्षीस लागलं म्हणलं की जोरात ओरडल्या. लगेचच कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे. मी खाली आलो की तुम्हाला दोन्ही हात वरती करायचे आहेत. बघा असे, हा मोबाईल हातामध्ये असेल काय असेल काढून ठेवायचा आणि त्याच्यानंतर आपण गेम्सला सुरुवात करणार आहे. एक महिलांना विनंती आहे, लहान मुलं जे आपले बसलेले आहेत खुर्च्यांवरती त्यांना खाली बसू द्या. खाली वर सुंदर अशी व्यवस्था केलेली आहे आणि म्हणजे महिलांना धन्यवाद ताई. गप्पा गोष्टी रंजक खेळ असणारा हा सुंदर असा बहारदार कार्यक्रम या ठिकाणी होम मिनिस्टरचा या खेळासाठी मोठ्या संख्येने उपस्थित सर्व माझ्या महिला भगिनींनो, मला खरं तर मानवतच्या महिला ॲक्टिव्ह आहेत. मी नेहमी तुमचे सर्व कार्यक्रम बघत असते. आता शाळेमध्ये आपण दांडियाचा कार्यक्रम घेतला होता एक शॉर्ट नोटीसवरती, तेव्हाही तुमचं सगळ्यांचा खूप छान दांडियाचं प्रदर्शन मी पाहिलं. त्याच्यानंतर मी विविध कार्यक्रमांना जेव्हा मानवत शहरामध्ये फिरत असते तेव्हा बऱ्याच महिला आमच्या इथल्या ॲक्टिव्ह आहेत. फक्त गरज आहे त्यांना एक प्लॅटफॉर्म निर्माण करून देण्याची. आणि आम्ही या ठिकाणी ज्या महिलांमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये काहीतरी करण्याची उत्सुकता आहे, त्यांना काहीतरी सादर करण्याची उत्सुकता आहे, काही खेळामध्ये सहभागी होण्याची उत्सुकता आहे किंवा इच्छा आहे, तर त्यांना कुठेतरी एक एक्सपोजर देण्याचं काम आम्ही या होम मिनिस्टरच्या माध्यमातून करण्याचा एक छोटासा प्रयत्न आपण या ठिकाणी केला. मी खरं तर नवरात्रीमध्ये हा कार्यक्रम घेणार होते परंतु कुठल्या तुमच्या डेट्स मिळाल्या नाही आणि खूप शॉर्ट नोटीसवरती सगळी तयारी झाली. पण निश्चितच खूप मोठ्या संख्येने इथे महिला खेळण्यासाठी आलेल्या आहेत. तर माझी एवढीच एक विनंती आहे की खेळ म्हटलं तर बक्षीस आहे इला, तर ते बक्षीस
चालत राहील पण खेळामध्ये सहभागी आपण जास्त जास्त व्हावं, एक एन्जॉय करावा हा खेळ, एवढी मी तुम्हाला या ठिकाणी विनंती करेल. कारण का पहिल्यांदाच आपण मानवतमध्ये असा एक प्रयोग म्हणता येईल तो घेतो आहोत. तर तुम्ही इथं संख्येने मोठ्या उपस्थितही आहात, फक्त खेळामध्ये जास्तीत जास्त जणींनी सहभागी व्हावं आणि खेळ एन्जॉय करावा एवढी मी या निमित्ताने तुम्हाला विनंती करते. आणि काल झालेल्या विजयादशमीच्या आणि येणाऱ्या दिवाळीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. हा कार्यक्रम असा जसा यशस्वी ठरला तर भविष्यामध्ये देखील आपण असे विविध कार्यक्रम भविष्यातही घेत राहू एवढं मी या निमित्ताने सांगते आणि थांबते. धन्यवाद. धन्यवाद वहिनी. वहिनींचं नावच प्रेरणा आहे आणि यांच्याकडून बऱ्याच जणांनी प्रेरणा घेतली पाहिजे असं वहिनींचं काम आहे. प्रेरणाताईंसाठी एकदा हात वरती करून जोरात टाळ्या वाजवा. धन्यवाद. इफेक्ट चालू आहे का साऊंड दादा? माझा इफेक्ट चालू आहे माईकला. खरोखर खूप जोरात टाळ्या वाजवल्या वहिनींनी. तुमचं स्वागत. तुम्ही खूप चांगलं केलेलं आहे पण मला असं वाटतंय की आता तुम्ही एवढ्यांनी हात वरती करून हात हलवले, जोरात टाळ्या वाजवल्या, तुम्हाला काहीतरी बक्षीस दिलं पाहिजे. पाहिजे ना बक्षीस? चालेल. प्रत्येकीला 500-500 रुपये देऊ. चालेल ना? हा सोन्या वहिनी भरपूर आहेत. पैसे घेऊन पडणार नाहीत ना? आहेत ना? हा कुणाकडे? तुझ्याकडे आहेत ना? हा ठेव ठेव ठेव, काढ नकलं इथं. हे बघा वहिनी, ही जादू मी बंगालमध्ये शिकलोय. तुम्हाला एक म्हणलं की हातावरती हात ठेवायचा, दोन म्हणलं की हात जोरात सोलायचा, तीन म्हणलं की हात वरती करायचे असे, आणि चार म्हणलं की उघडून बघायचं. प्रत्येकाच्या हातात जादूनी 500 रुपयाची नोट देणार. पण शेजारणीनं केलं नाही तर पैसे येणार नाहीत. सगळ्यांनी करायचं, लहान मुलं सगळ्यांनी. हा चला, एक तुम्हाला पैसे पाहिजे ना, सगळ्यांनी करा. एक हातावरती हात ठेवा, खाली खालीच पकडायचा, खालीच पकडायचा. दोन चोळा जोरात, सगळ्यांनी चोळा. वहिनी बसा लवकर, नाही तर पैसे नाही यायचे तुम्हाला. चोळा, हात चोळा, हात चोळा, हातावरती हात ठेवून जोरात जोरात चोळा, जोरात सगळ्यांनी चोळा चोळा जोरात. नोट तयार झाली पाहिजे. बस बस, नोट फाटेल, नोट फाटेल. बस हा चला वरती. पाठीमागच्या वहिनी हात नाही वर केले. हा सगळ्यांनी इकडच्या दोन वहिनी हात वरती करा. पुढे बसलेल्या वहिनी
बसा भैया तुमच्यामुळे पैसे येत नाहीत, बाकीच्या मानतात तुम्हाला, हात वरती करा असे सगळ्यांच्या हात वरती, वहिनी खाली बसा, बसा लवकर वहिनी खुर्चीत बसा लवकर, हात वरती करा, झाले सगळ्यांच्या हात वरती, नमस्कार, तुम्ही मला नमस्कार केला, मी तुम्हाला नमस्कार करतो, कार्यक्रमाची सुरुवात करतो. बघा भैया तुम्हाला 500 रुपये देऊन सुद्धा तुमच्या चेहऱ्यावरती एवढं स्मित हास्य आलं नसतं जे या नमस्कारमुळे आलं. चला आता किती जणी ना खेळायचंय, हा बऱ्याच जुनी भाऊ बाबा काही खरं नाही आज ठीक आहे ना, हा बसा ना वहिनी, बसून घ्या, आत्ता आलेल्या वहिनी सगळ्या बसून घ्या. ती खुर्ची पिशवी कोणाच ठेवली भैया, बुकिंग करून आल्या काय तुम्ही कोणी नाही ना, खाली ठेवा आणि त्याच्यात बसा, काही प्रॉब्लेम नाही. आता या वहिनींकडनं सुरुवात करू. वहिनी तुमचं नाव? सुनीता कोरे बोलवा. सुनीता कोरे बोलवा. आणि यांचं? सगळं मिळून सुनीता नारायण कोरे बोलवा. वाज वाटाळ्या सुनीता वहिनींचा. यांचं नाव सुनीता आहे म्हणून टाळ्या नाही, वहिनींचा उखाणा ऐकायचा, ऐकायचं आहे ना. हा महादेवाच्या पिंडीवर बेलवा तेव्हा कोण नारायणरावांचं नाव घेते तुमचा मानराव. खालून वहिनी सांगायला जमलं नाही म्हणून, वहिनी जमलं का नाही जमलं? हा येते का दुसरा? मी शिकू, मी शिकवतो काय, माझ्या पाठीमागे मला बोलता येत ना. आम्ही गेलो होतो लग्नाला, तिकडे होती टमटम, यांचं नाव घेते चिंग कबाब टमटम. वाज वाटायला वहिनी, टमटम टिका टिका मौसम टिका टिका, टमटम टिका टिका मौसम टिका टिका, करंट आहे ना माईक मध्ये, सांगा त्यांना शॉक लागतो. आणि यांचं भैया तुमच्या नावातच आळस आहे, काय माझ्या वहिनी सगळी. हा उखाणा चंद्राला म्हणतात इंग्लिश मध्ये, मला माहितच नव्हतं माझं वहिनी. योगेश्वरांचं तुम्ही काय जावा जावा भैया, ठरवूनच आले तू प्लीज, मी माइक्रोफोन घेते आपला संसार बाकी. रेशमाच्या रेघानी लाल काळ्या धाग्यांनी याला तुम्ही फिट दिलाय का साऊंड दादा, त्याला नका दिली तू. हा रमेश भाऊजींच्या होम मिनिस्टरच्या कार्यक्रमाला सर्व सखी आल्या नटून थटून, आणि सदानंद पाटलांनी घेतलेली साडी मला दिसते खूप उठून. जय मल्ला, जय मल्ला, काही नाही बाय, पिवळी साडी दिसली कशाला कडू वजन आला उखाणा.
सत्राचं काय नाव घेते 3 रुपये तिकीट. सांगत आणलं 3 रुपये तिकीटात जमाला गेला ना. तुमच्या काळात 3 रुपये तिकीट व्हिडिओ होत आहे का नाही? टाळ्या वाजवा. पिक्चरच्या टाकीला 5 रुपये तिकीट होत आणि व्हिडिओला 3 रुपये तिकीट होत. वहिनी त्याच काळात येत अजून. टाळ्या वाजवा वहिनींसाठी. हा वहिनी चांदीच्या दादा याला हात लावू नका. सरळ उभा राहा, सरळ राहा. हा चांदीच्या दादा साखरेची वाटी विजयरावांचं नाव घेते खास तुमच्यासाठी. खायचं नाहीये माई मला वाटत. हा बोला. कुंकू लावचे तुमचं नाव सांगा आधी. कुंकूच लावायचे गेले बाया. तुमचं नाव सांगा. स्टेजवर आल्या ना टेन्शन घ्यायचं नाही, बिंदा सोन खेळायचं. टेन्शन जरी आलं ना असा हात टाकायचा. क्रिकेट पिक्चर बघितलाय ना. हा वहिनी समता श्री हरी काळे. पितृवचन रामाने केला 14 वर्ष वनवास. होम मिनिस्टरच्या दिवशी शिगारी पाटलाचं नाव घेते खास. क्या बात, जोरात टाळ्या वाजवा वहिनीसाठी. हा वहिनी वैष्णवी राहुल बाहेकर. उखाणा तुळजापूरच्या मंदिरात हळदी कुंकाचा सडा. राहुल रावांचं नाव घेते आता तरी वाट सोड. अनुष्का अजित पाटील. उखाणा साता समुद्र पलीकडे राधाकृष्णाचा खेळ. अजितरावांचं नाव घेते रात्री शेळ. क्या बात है, जोरात टाळ्या वहिनीसाठी. हा वहिनी सुजाता अमरराव शहाणे. उखाणा पिवळा पितांबर कसकशी चांदण्या. पिवळा पितांबर कसकशी चांदण्या. अमोलरावांचं नाव घेते मी आहे परभणीकरांची कन्या. जगात जर्मनी भारतात परभणी. वाजवा टाळ्या वहिनीसाठी. हा वहिनी मनीषा प्रणाल भोंडवे. उखाणा सासरे माझे मन मिळावू सासू माझी हौशी. सासरे माझे मन मिळावू सासू माझी हौशी. प्रणाल रावांचं नाव घेते होम मिनिस्टरच्या दिवशी. उखाणा मराठीच्या पुस्तकाला हिंदीचं कव्हर. भया वहिनी उखाण्यामुळं संसार मोडायचा विचार करून उखाणा घ्या. उखाणा डेन गेले. नक्की ना. अश्विनी राजेश्वर वाघमारे. अश्विनी आमची भाऊ तुमच्यासाठी असं गाणं म्हणतात. एवढ्या चांगल्या नावाची बाईक म्हणून काय उपयोग आमच्या भावाचा. हे त्यांना आता आपला व्हिडिओ जर आला तर हे व्हिडिओ त्यांना दाखवा. ते तुमच्यासाठी भया दररोज गाणे म्हणतील. अश्विनी अश्विनीचा अजून खरोखर आहे ना. अशा नावाचा बायका मिळण्यासाठी नशीबच लागत. म्हणजे आता समजा नवरा बायकोचं भांडण झालं, घरात भांडण होतच, किरकिरी होतीच, बायको काय करते बोलत नाही, फुकून बसणार, मला नाही बोलायचं. घरातल्या विचारणं फक्त गाणं गुणगुणायचं. अश्विनी हे ना हे बघा मला बोलायचं नाही, मला बोलू नका. इव्हन अगं तुला बोलत नाही मी गाणं म्हणतो त्याचा फायदा होतो. पण वहिनी तुमचं नवऱ्यावर किती प्रेम आहे? किती प्रेम आहे तुमच्या नवऱ्यावर? नितांत प्रेम. नितांत अगो भाई अंतच नाही त्या प्रेमाला. पण मी म्हणतो माझी बायको जेवढी माझ्यावर प्रेम करते ना तुमच्या परभणीत सोडा, महाराष्ट्रात नाही, महाराष्ट्रात सोडा, भारतात नाही,
आणि भारतात सोडा जगात माझ्यावर जेवढं माझी बायको प्रेम करते ना मी म्हणतो कुठलीच बायको तिच्या नवऱ्यावर तेवढं प्रेम करत नसेल. आता असे कार्यक्रम करत असलो ना आता तुमच्या परभणीहून मला पुण्याला जायला 6 ते 7 तास लागतात. आता आजचा कार्यक्रम 12 संपला म्हणजे उद्या सकाळी 7 वाजता मी घरी पोहोचणार. मी जोपर्यंत घरी जात नाही तोपर्यंत माझी बायको जेवत नाही. प्रणिताताई माझ्या बायकोला येत नाही स्वयंपाक स्वयंपाक माझ्या बायकोला येत नाही स्वयंपाक. मी घरी गेलो की स्वयंपाक करतो. स्वयंपाक करून झाला की आम्ही दोघं जेवतो. जेवण करून झालं की मी भांडे घासून झोपतो. त्याच्यामुळे माझी बायको माझ्यावरती जरा जास्त प्रेम करते. मी म्हणलं जगात बाहेर पुरुष मंडळी बरेचसे बसलेत त्यांनाही वाटत असेल की आमच्या बायकोनं आमच्यावर जगात जास्त प्रेम करावं. तुम्ही आजपासून कामाला लागा. उद्यापासून तुमची बायको तुमच्यावर जगात सर्वात जास्त प्रेम करते. एवढा चुका नाही आमच्या पुरुषांकडे. राजेशराव माझ्या प्रीतीची प्रीतीचे वाज वाटाळ्या टाळा वाजवा वेळीसाठी. तुम्हाला दुसरा येतो का नाही? कुणी घेतलं? मी शिकवतो काही प्रॉब्लेम नाही यावेळी. हा पेड्यात पेडा परभणीचा पेडा यांनी यांनी मारला खडा खडाच मारला होता का दगड मारला होता खरं सांग. म्हणून जमला आमचा जोडा वाच वाटा या वेगळीसाठी. येत नसला नोकरा टेन्शन घेऊ नका. मी शिकवतो वहिनी ज्योती शिवाजी शिंदे ताजमहल तयार करण्यासाठी कामगार असतात कुशल. शिवाजी रावांचं नाव घेते तुमच्यासाठी स्पेशल. काय पद्मिनी बालाजी नाही हो का ना दारी होता उंबर त्यावर टाकला नंबर. बालाजी रावाचं नाव घेणार रुपये लागतील 100. किरकोळ येते पाकिट कसं 100 रुपये नाही 500 काय म्हणा कार्यक्रम तुम्हाला पैसे नाही भेटले आहेत रे माझ्या 100 आहेत. नाही नाही वेळी ठेवा तुम्ही उगत प्रेरणाताईंचा कार्यक्रम आहे तुम्हाला पैसे नाही मिळेल असं नको आहे काय का नाही. ताई ह्यांनी पैसे मागितले 100 रुपये मला. तुमचा कार्यक्रम मला देणं भाग आहे. आता याच्या बरोबर 1500 मागू नका. बाबा पैसे द्यायला माफ करा तुम्ही. काय वाजवा वेदींसाठी. हा होईल स्वतः ना कुठं लावता कुंकू अजिंक्य रावांचं नाव घेते समृद्धी सचिन बरोबर उखाना शुभ मंगल प्रसंगी दाराला मानतात तो
मग बाई एवढी कशी मारणार तुम्ही? विचारलं पाहिजे. पाय न उचलता एवढी मारताय ती? दोन्ही पाय, दोन्ही पाय, दोन्ही पाय एकदाच सोबतच. हा दोन्ही पाय एकदाच. वहिनी तुम्ही पाठी मागत थांबा, तुम्ही थांबायचं. हा चल रेडी, एक दोन तीन तळ्यात. हा दोन्ही पाय एकदाच टाकायच्या, हुशार आहेत सगळ्यात. मळ्यात तळ्यात, मळ्यात तळ्यात, मळ्यात तळ्यात, मळ्यात मळ्यात. हा सर एक दोन पुढे यावे. थांबा थांबा, तुम्ही पण एक पाऊल पुढं, रशीच्या पुढं. इकडे कोण मारले एवढी तुम्ही? एक दोन तीन, या तिघी जणी आउट झाले बरोबर ना? पण यांना पहिला डाव भूताचा म्हणून माफ. याच्यानंतर ना मर्यायचा असतो ना मसुबाचा असतो. नाही तर एक भूताचा दिला, आता एक देवाचा द्या, अजिबात नाही. चला रेडी, कळालं वहिनी? थांबा, मी तळ्यात म्हणलं तुम्ही मळ्यात उडी मारली की आउट होणार, मी मळ्यात म्हणलं तुम्ही तळ्यात उडी मारली की आउट होणार. एक दोन तीन मळ्यात असं. एक चला, दोन जवळ खाली, चला तिकडनं कोण पाय पुढे आलता? चला हा चला, हो हो एकच पाय गेला, हा तसं गेलं तरी आउट जा. हो हो चला, टाटा वहिनी, बाय बाय. थांबा वहिनी, गलगले निघाले पहिले एसटीने निघाले. चला रेडी, हा थांबा, हा मळ्यात तळ्यात तळ्यात. चला मळ्यात जा, एकच गेम मध्ये सगळे चालले. चला मळ्यात तळ्यात, मळ्यात तळ्यात, मळ्यात तळ्यात. बारीक वहिनी, तुम्हाला तळ कुठं मळ कुठं कळच ना भया. वहिनी तुमचा काय प्रॉब्लेम आहे? हा चला थांबा थांबा, परत काही प्रॉब्लेम नाही ना? पाया दुरी अड काय? हा तुम्ही काय जिओ मोबाईल वापरता का? जिओ आहे का तुमच्याकडे सिम? अगो भया मगाशी मी नीट ऐकलं नाही म्हणून. तुम्ही ते जिओ मोबाईल वापरत असताल त्याच्यामुळे प्रॉब्लेम आहे. त्याला आवाज येत नाही, हॅलो हॅलो करत बसायला लागतो. चला मळ्यात, चला चला माझ्याकडे लक्ष द्या, बोलू नका. मळ्यात डुंगडुंग वहिनी, काय प्रॉब्लेम नाही ना? डान्स कोणाकोणाला येतो बरं तुमच्यापैकी? डान्स तुम्हाला येतो डान्स? बाकी कोणाला येत नाही? नाही ना, नाही. बघा आता सगळ्याजणी कशा डान्स करतात. हा चला तळ्यात, मळ्यात मळ्यात, डुंबच कोण डुंबच कोण. चला मळ्यात मळ्यात तळ्यात, मळ्यात तळ्यात तळ्यात. हा तुम्ही दोघे चला जाईनी टाटा. चला रेडी, एक दोन तीन तळ्यात, मळ्यात तळ्यात, मळ्यात तळ्यात, मळ्यात मळ्यात मळ्यात. हा चला वहिनी जाऊ, चला तुम्ही बसून घ्या. हा चला, एक दोन तीन मळ्यात तळ्यात, मळ्यात तळ्यात, मळ्यात तळ्यात, मळ्यात मळ्यात. वहिनी काय काय प्रॉब्लेम नाही ना? यार आता कोला टिवडी खाऊन पडतो आडा पडत होत्या. बघा की बाया तुमच्या जीवाला त्रास, बारीक माणसाने शेजारी थांबाव का नाही थांबाव? वहिनी ह्या पहिल्या वहिनीला मानलंच पाहिजे. हिने तिच्या मुलगीला हातीला हे दाबली खाली, वहिनीला फळीच्या मधी घातली. वहिनी हा इथून ते पुढे. तुमचं काय नाव? वैष्णवी राहुल बाहेकर. भया तुमच्या तब्येतीचा फायदा घ्या तुम्ही. वहिनी तुमच्या मनातलं जर हो आवडलं तर हो म्हणा, नाही तर नाही म्हणून सांगा, काही प्रॉब्लेम नाही. ही गेम अजून अर्धा तास चालणार आहे. या अर्धा तासामध्ये उड्या मारून 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 तुमचं वजन 5 किलो कमी झालं, 5 किलो जर कमी झालं तुम्हाला आवडेल का? हो आवडेल ना. अगं भैया
एंट्री एक दिवस उड्या मारून होत नाही, दररोज मारायला लागतात. तुम्हाला वजन कमी करायचे का? या खाऊन पिढी एवढं वाढवलं म्हणा, कसला कमी करायची? तबा तबा बहिणी नका करू कमी, हा अजून वाढा, हळूहळू वाढत असतेच तुम्हीच घ्या. मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात 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 वैष्णवी बहिणी मळ्यात तळ्यात तळ्यात बया आमच्या का पत्नी कशाला ऐकतो, चला चला खाली. बारीक बहिणी तुम्ही आउट झाल्या का? हा इकडे आहे, तुम्ही इकडे सारख्या बाजूला तुम्ही. हा यांच्या हाताखाली थांबा, तुम्हाला सरळ करतात त्या. बारीक बहिणी आउट झाल्यात बरं का आता? प्रेरणाताई त्या आउट झाल्यात? प्रेरणाताई सॉरी, का मला असं व्हायलं काय कळलं का आम्हाल्यामुळं? त्यांचं एक कृष्ण मुरलीचं कृष्णा केलेली ताई. या वहिनी आहेत ना चांगल्या बिचाऱ्या, टुनू 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 उड्या मारायल्यात. आणि ती बिचारी काय करते माहिती का? तिचं चुकलं ना, दोघींच्या खांद्यावर हाटती आणि दोघींना खाली म्हणून घेतला तिला, आपण वरीत राहते. म्हणलं जरा या हात खालून त्या हात खाली दिली, बाकी गेलंय. चला रेडी, एक दोन तीन. वैष्णवी वहिनी वैष्णवी ना, हा बघा त्यांच्याकडे जरा लक्ष ठेवा, हात मोकळे सोडा तुम्ही, एकच पहिलं नाही आमच्याकडे. हा मळ्यात तळ्यात तळ्यात. अग बया बया, पहिलवान सगळ्यांनाच घेऊन आवड झाला. चला वहिनी जावा खाली आता, चला तुम्ही पण. चला 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 या या वहिनी, सरका 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 सरका. हा सरका वहिनी, मी पण खेळतो आता. एक दोन, त्याचं चप्पल लिहिलो महागात वहिनी बाया, खडे बिडे लावलेत त्याला डायमंड, तुम्ही चपलाला लावलेत वहिनी. वहिनी तुम्ही जिओच्या मालकीन तर नाहीत ना? खरंच डायमंड येते त्या चपलाला, दबा नंतर वहिनी चपलाचे डायमंड निघून पडते. हा चला रेडी, एक दोन. वहिनी तुमच्या मिस्टरांनी नवी साडी घेऊन गेली, तुम्ही उठून दिसायला लागल्या. बाया फ्रीज घेऊन जाता काय की आज? हो कॉन्फिडन्स महत्वाचा आहे, जरा टाळ्या वहिनींसाठी झालं पाहिजे. चला एक दोन तीन टाळ्यात. काला चप्पल तुमचं, तुम्ही काय करता वहिनी? टीचर. टीचर? हो टीचर आहेत वहिनी. कुठल्या शाळेमध्ये? SSKKV श्रीमती शकुंतला गायकांच्या नवपत्रव विद्यालय. बर बर वहिनी तुम्ही काय करता? अगं भैया कुठले डॉक्टर? BHMS. घासाने दुखते बघा माझा, जाताना यांच्याकडे लिहून घे, आमच्या आम्ही विकत घेतो, फक्त आम्हाला लिहून दे बस, बाकी काही नाही. वहिनी तुम्ही काय करता? तुम्ही तुम्ही टीचर? टीचर बया, डॉक्टर टीचर हाऊस वाईफ. तुम्ही हाऊस वाईफ? वहिनी तुम्ही लग्न कधी झालं? 2006 मध्ये. अरे बापरे जुने. तुमचं कधी झालं? 2016 मध्ये. 2016 म्हणजे आता किती वर्ष झाले? 90. क्या बात आहे, जोरात टाळ्या वहिनींसाठी झाल्या पाहिजे. 9 वर्ष झाली लग्नाला, काय प्रगती? मुलं दोन वहिनी. तुमचं कधी झालं? 2016. तुम्हाला वहिनी डॉक्टर तुमचं कधी झालं का? नाही झालं अजून. इले नवीन आहे यांचं. तुमची काय प्रगती? काहीच नाही. वहिनी तुमचं कधी झालं? 2007. काय प्रगती? वहिनी तुमचं कधी झालं? 2018. यांचं भी नवीन नवीन आहे. यांना लॉकडाऊनचा फायदा चांगला झाला बाबा. दोन मुलं आहेत वहिनी. 2021. काय प्रगती? काय बया प्रगती म्हणजे गाडी बंगला पैसा अडका नोकरी. लग्न काय झालं? 2006. काय प्रगती? दोन मुलं. लग्न काय झालं? 2000 किती झालं? 2007. काय प्रगती? दोन मुलं. तुमची प्रगती थांबवा आता, हम दो हमारे दो बास. हा चला रेडी, एक दोन तीन तळ्यात.
आता बया मी एकटीच आउट झाली का? चला एक दोन तीन मळे मळे, चला एक दोन तीन मळे। अग बया वेणी टाटा बाय बाय। सर का डॉक्टर मॅडम या इकडे, कुठे तुमचं क्लिनिक? ओपनिंग आहे, अजून ओपनिंग आहे का? झालं नाही का? कुठे टाकले? मोठं हॉस्पिटल बनवलं का क्लिनिक आहे? डेंटिस्ट आहेत ते आणि माझं BHMS। दोघे जण एकाच ठिकाणी जवळ जवळच एकाच ह्याच्यात चांगले बया कमवा पैसे मग काय? एक दोन तीन। पण डॉक्टर वेणीसाठी खरोखर जोरात टाळ्या वाजवा, कारण काही दिवसापूर्वी आपल्या भारतावरतीच नाही तर पूर्ण जगावरती कोरोना नावाचं संकट आलं होतं। त्यावेळेस आपण सगळे घरामध्ये होतो, पण डॉक्टर लोक हे सरळासरळ कोरोनाला अंगावरती घेत होते आणि पेशंट लोकांची सेवा करत होते। म्हणजे कुठलेही डॉक्टर असू द्या, ज्यांना जे जमेल ते त्यांनी केलेलं आहे। एकदा सगळ्या डॉक्टरांसाठी जोरात टाळ्या वाजवा, कारण आज डॉक्टर नसते तर त्या काळात काय झालं असतं काय माहिती, कोण वाचलं असतं? म्हणजे आपण हे बघतोय, आपलं जे आयुष्य आहे ना हे देवाने आपल्याला बोनस दिलेलं आहे, त्याच्यामुळे एकदा जोरात टाळ्या वाजवा डॉक्टरांसाठी। चला एक दोन तीन मळे, हा चला एक दोन तीन तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात। तुम्ही टाटा तुम्ही पण जाऊ जाऊ। एक दोन तीन चार आपल्याला पहिल्या गेम मधून मिळाले आहेत या चार सेमी फायनल। स्वरात काय सांगायचं? पारुला
दोरीच्या पुढे आता त्यांनी जागेवरतच थांबा, बाकीच्यांनी पाठीमागे सरका सरका पाठीमागे, हां एका लाईनमध्ये थांबा, ज्यांना ज्यांना पुढे घेतले त्यांनी एका लाईनमध्ये थांबा। हां तुम्ही पाय खाली बसून घ्या, तुम्ही खाली बसून घ्या, तिकडे तुम्ही पण खाली बसून घ्या, तिकडे थांबा खाली, चला खाली बसा बसा खाली। हां आता तिकडे तुम्ही छान डान्स केला, हां फुगे तुमच्याकडे होत्या, फुगा फुटला की तुम्ही आऊ, फुगा सांभाळायचा, तुम्ही छान डान्स केला, यांचा डान्स आवडला असेल तर जोरात टाळ्या वाजवा। आता तिकडे एक गाणं लागेल, त्या गाण्यावरती डान्स करायचा, जर गाणं छान डान्स केला तर तुम्हाला पुढे जाता येणार। हा चला गणेश तुम्ही लक्ष ठेवा, तिकडं गाणं ऐकायला आलं की तुम्हाला डान्स सुरू करायचा आहे, तुम्ही तुमच्या पद्धतीने करू शकता, जसं गाणं अतिशय सोपं आहे, तुम्ही ऐकल्या ऐकल्या तुमच्या लक्षात येईल ते गाणं। कनेक्ट केली का ईपी? हां गाणं काय 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 कन्फ्युजन वेळी गाणं संपल्यावर थांबवायचं का? हा गाणं मी सांगेल ना थांबा म्हणून, थांबवतो मी। हां तुम्ही काय करता? मी शिक्षिका आहे भैया। त्या विचारतात मॅडम काय करायचं आता, त्या म्हणतात तू काळजी करू नको, गाणं लागलं की आपण डान्स करायचा, आणि डान्सिकल गाणं लागणारच नाही, मध्येच म्हणलं डान्सिकल गाणं लागणारच नाही, मग कसलं गाणं लागेल? कॉमेडी लागेल असं वाटतंय मला भैया। कॉमेडी म्हणतात, गाण्यात कुठं कॉमेडी असती? सांगा कॉमेडी गाणं कुठलं सांगा बरं, एक सांगा कॉमेडी तुम्ही म्हणल्या ना गाणं कॉमेडी, सांगा कुठलं बी एक गाणं कॉमेडी गाणं आहे हे सांगा, मी मला कळलं तुमच्या दृष्टीने कॉमेडी गाणं कसं असत। कुठलं सांगा सांगा? जानवीन रंग हे कॉमेडी गाणं आहे बरं, जीव तोडून सांगतो तो, अग बाय अग बाय अग बाय जानवीन रंगच नाही, किती किंमत देतो जानूला तू, आणि ते कॉमेडी गाणं का वहिनी? कॉमेडी गाणं म्हणजे कशा पद्धतीचं, म्हणजे मला तसं एखादं बनवता येईल बाकी काही नाही, सांगा बरं कॉमेडी गाणं म्हणजे। गेला माझा सक्का नवरा गे, काय बॉम्ब लायचो भैया, ते कॉमेडी गाणं आहे, कॉमेडी आहे ना? अहो भैया ते किती जीवाच्या आकार त्याने, गेला माझा सक्का नवरा गेला, हा करू शकत ना मी कसं, हे लावल का गाणं मी भैया, बॉम्बला वहिने मदत बघा त्या गाण्यावर डान्स नाही करू शकत। हा दुःखाची बाब आहे, हा मग ह्याच्यात कॉमेडी कशी, थांबा इथं थांबा, असलं गाणं नाही भैया वहिनी, थांबा हा चला लावा गणेश। दोन चार मोर चिमधून मारले, हा चला गणेश परत परत व्यवस्थित करा तुमच्या नाच रे मोरा नाच म्हणे, तू नाच आम्ही बघतो नाच, हा कसं केलं तुम्ही? नाच रे मोरा नाच आंब्याच्या मनात नाच,
वहिनी समोर एकच प्यार नाचले नाच रे बुरा आंब्याच्या बनात काय मोर लंगडा आहे का वहिनी नाही चांगला आहे ना मग नीट नाचवा चला रेडी गणेश म्युझिक ताळी कशी दिली वया मोराला काय नॉनव्हेज जेवण आहे का वहिनीची ताळी बघा मीच देते ताळी ये खायला तुम्ही हा व्यवस्थित करा जरा व्यवस्थित करा वहिनी शिक्षक वहिनी काय शिकवा की बाय हल्ला हा चला म्युझिक पण बर झालं बया कुणाचा मोबाईल घेऊन आला तू होय हा मम्मी कुठे आहे तुझी मम्मी हा बोल आवाज मार मम्मी कुठे म्हणा कुणाचा आहे कलर टीव्ही कुणाचा आहे इकडे बघ तुझी मम्मी हो दिसली घ्या हे बघ हे बघ हे बघ हे बघ मम्मी हे बघ इकडे बघ हो तिकडे 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 जाऊ बघ दिसली खाली जाऊ तिकडे जाऊ त्याच्या मम्मीकडे जाऊ द्या त्याच्या मम्मीकडे जाऊ द्या जा दमानीचा खाली पुढल दमानीचा हा एक हा हे दोन हे तीन आणि शोध मम्मी खाली आता चला रेडी तुम्ही छान केला पण बरं झालं बया कार्यक्रम शेतात नाही ठेवला आणि जर मोरांनी बघितलं असतं तर मोर म्हणलं असतं हे लई चांगलं नाचतात मी नाचायचं बंद करतो मोर नाचायचं विसरूनच गेला असता छान डान्स केला आता तिकडे म्युझिक वाजेल त्याच्यावर ते चांगला करतील त्यांना मी फायनलला घेणार सेमी फायनलला बाकीच्यांना खेळायला पाठिंबा पाठवतो आउट नाही करणार गणेश रेडी एक दोन तीन म्युझिक एक दोन तीन तुम्ही खाली जावा यांना स्टॅम्प द्या तुम्ही सेमी फायनलमध्ये जावा तुम्ही पण जावा हां तुम्ही थांबा सगळ्या पाठीमध्ये हां त्यांना चौघींना स्टॅम्प द्या तुमचे फुगे फोडून जावा फुगे फोडा तुमच्या हातातले हां द्या इकडे इकडे द्या वेळ तू फुगा हां फोडा बाकीच्यांचे वहिनी फुगा द्या इकडे
हां नाही आउट नाही तो स्टॅम्प तुमचा आमचा इतिहास तिचा हे असतं आमचं ते सेमी फायनलच तुम्हाला आल्यानंतर मिळणार आहे चला रेडी हां वेन यू बेरा गेम काय तुम्हाला सांगतो होरा 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 ज्यांचा फुटला त्यांनी खाली जायचं ज्यांचा फुटला त्यांनी खाली जायचं ज्यांचा फुटला त्यांनी दुसऱ्याचा नाही फोडायचा ज्यांचा फुटला त्यांनी दुसऱ्याचा फोडायचा नाही चला चला ज्यांचा फुटला त्यांनी आउट बस 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 चला खाली ज्यांचे फुटले त्यांनी खाली चला आता कोणाचा फोडू नका चला 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 हा सगळ्या पाठीमागे थांबा पाठीमागे थांबा सगळ्यांनी ए थांबा पाठीमागे चिटकून थांबले चिटकून थांबा पाठीमागे थांबा नाही नाही ये चल अरे ज्यांच्या हातातून फुगा सुटेल ते आउट होणार हा फुगा सोडून नाही द्यायचा चला एक दोन गणेश हा म्युझिक घ्या गाडी घुंगराची आणि तोरल्या मायाची वहिनी फायनल ला त्या वहिनी आहोत चला तुम्ही दोघी कळालं तुम्हाला दोघींना सेम सेम नियम आहे चला समोरासमोर थांबा एक दोन तीन म्युझिक सासू सासर प्रेम आई बापा वाणी घर मन सुनी मी गराजची गराणी ओ सासू सासर प्रेम आई बापा वाणी घर मन सुनी मी गराजची गराणी मेहनत नाही करायची जाऊ वगैरे खाली चला तुम्ही दोघी या ज्यांचा सुटेल ते आउट होणार आहे लगेच चला रेडी एक दोन म्युझिक ढकलून बाहेर काढायचं नाही एकमेकीला खेळताना अजिबात बोलायचं नाही खेळ खेळायचा चला रेडी एक दोन तीन म्युझिक संपले पहिलं
म्हटलं गणपती लन गणपती का शारदाला समजलं होईल तुम्हालाही. 30 सेकंदाची वेळ आहे, दोघे आउट होणार. 1 2 3 म्युझिक चला. आपले उत्तेजनार्थ बक्षीस आहेत का? आहे ना? वेणी इथे तुम्ही इथे या वेणी. आत्ताची गेम आहे ना ही WWF जॉन सीना विरुद्ध खली. पण जॉन सीना ना शेवटपर्यंत मैदान सोडलं नाही. तुम्हाला जर कार्यक्रम आवडत असेल ना तर प्रेरणाताईंसाठी हात वरती करून जोरात टाळ्या वाजवा. कारण या कार्यक्रमांचं नियोजन हे ताईंनी केलेलं आहे. साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ताई काम करत आहेत. आणि आपले मुरली सर आलेत का? सर एक मिनिट या. मगाशी तुम्हाला मी कृष्ण केलं सर. कृष्णाची मुरली असते तुम्ही चालून जाते पण तुमच्या नावापासूनच हा प्रॉब्लेम सुरू झाला. आणि सरांनीही खूप मेहनत घेतलेली आहे. सरांच्यासाठी सुद्धा सगळ्यांच्या जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. तुम्हाला कार्यक्रम आवडत असेल तर हात वरती करून टाळ्या वाजवा. धन्यवाद सर. प्लीज हां धन्यवाद. वहिनी बसून या. चला पुढच्या वहिनी या. तुम्ही फायनलमध्ये गेला तुम्ही. हां
तुम्ही सेमी फायनलला यायला ना. हा वहिनी वहिनी कम हियर अलीकडे. तुम्ही आतूनच आउट झालात, व्यवस्थित आउट नाही झाला म्हणून तुम्हाला, हा म्हणूनच तुम्हाला एक मिक्सर. आता हे अडकणार नाही, काळजी करू नका. सगळ्या गोष्टी बारीक करून तुम्ही सेमी फायनल मध्ये चला. कलर टीव्ही कुणाचा आला बघा, कलर टीव्ही कुणाचा आहे. आपल्या भारताला मिळवून दिलेला आहे, अनेक चित्रपटांमधून काम केलेलं आहे. तुम्हाला गाणं माहितीये का, वाडी उदिसताय राव तुम्ही लय वाडी उदिसताय राव. या गाण्यामध्ये सुद्धा तीच आहे, ती आपल्या समोर सुंदर असा परफॉर्मन्स या ठिकाणी करणार आहे. एकदा सगळ्यांच्या जोरदार टाळ्यांमध्ये स्वागत करायचे किरण कोरे. किरण कोरे येरी 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 येरी. ऑडिओ रेडी आहे? हा द्या ऑडिओ. बघा आता आता इकडनं कशी येते ती डायरेक्ट स्टेज वरती. लावणीचं लावण्य एवढं की कुणालाही एका झटक्यात धाळ्या करावं. पुरुष असूनही साता समुद्र पलीकडे लावणी सादर करून किरण कोरे यांनी भारताला स्वर्ण पदक मिळवून दिलं. पाहूया महाराष्ट्राची अस्सल लोककला मराठमोळी लावणी. 5 4 3 2 1.
आवडला डान्स आवडला? किती जणांना डान्स आवडला? हात वरती करा बरं. किरण गे गे गे. झाकण तोंडात जाईल त्या झाकणमध्ये काय काढ. डान्स किती जणींना आवडला? आणि ही किरण किती जणांना आवडली? किती जणांना आवडली? सगळ्यांना आवडली. ही किरण नसून हा किरण आहे म्हणून मी असा हात धरला, बाकी काही नाही. जोरात टाळ्या वाजवा किरणसाठी, खूप माझा चांगला मित्र आहे. आणि त्याचा जो चित्रपट आला छत्रपती शासन, त्या चित्रपटामध्ये ती लावणी आहे वाढीव दिसताय राव तुम्ही लय वाढीव दिसताय राव, ते शूट सुद्धा मीच केलेलं आहे किरणसाठी. जोरात टाळ्या झाल्या पाहिजे. आणि ती आमची पहिली भेट होती. मी त्या चित्रपटाच्या सेटवरती सुद्धा म्हणलो की अरे एवढी चांगली लावणी आहे, एवढं चांगलं गाणं आहे, आणि तुम्ही एका मुलाला का घेतलंय. पण ज्या वेळेस ते डान्स शूट करताना मी पाहिलं, किरण अप टू डेट म्हणजे बीट टू बीट डान्स करत होता. बाकीच्या कोरसमधल्या डान्सर्सला आवरतच नव्हता. मलाही नंतर कळालं, मेकअपमध्ये कळालं नाही हा मुलगा आहे म्हणून. ज्यावेळेस त्याला बोलायला लागले हा बोलला त्यावेळेस कळालं. मी म्हणलं का घेतलं असेल बाबा, पण नंतर न कळालं. ते गाणं आल्यानंतर किरणमुळं त्या गाण्याला चार चांद लागले. आणि महाराष्ट्रातच नाही, भारतातच नाही, तर ते गाणं जगभरामध्ये पोहोचलं. सगळ्या प्रेक्षकांनी त्या गाण्याला डोक्यावरती घेतलं. आणि तो किरण आपल्या भागातला मराठवाड्यातला आहे. जोरात टाळ्या त्याच्यासाठी झाल्या पाहिजे. आम्ही दोघं मराठवाड्यातलेच आहोत. मी परळीचा आहे, फक्त आता पुण्यामध्ये राहतो. नाहीतर मी पण मराठवाड्यामधलाच आहे. मराठवाड्यामध्ये खूप टॅलेंट आहे म्हणून मगाशी पण मी सांगितलं की आपलं मानवत परभणी जिल्ह्यामध्ये येतं. जगात जर्मनी आणि भारतात परभणी. तर जगात जे गोल्ड मेडल डान्समध्ये असतात ते गोल्ड मेडल आपल्या मराठवाड्यातल्या मुलांनी सुवर्ण पदक आपल्या भारताला मिळवून दिलं. एका जोरात टाळ्या द्यायचं पाहिजे. मी प्रणिताताईंना विनंती करतो की प्रेरणाताईंना विनंती करतो, प्रेरणाताई आपण स्टेजवरती या. मला एक चिठ्ठीच द्या आता, द्या आता मला चिठ्ठी द्या प्लीज या. आणि यांचा सन्मान या ठिकाणी ताईंनी करायचा आहे. किरण खूप बिझी असतो, पूर्ण महाराष्ट्रामध्ये किरणचे कार्यक्रम चालू असतात, तरी किरणनी आपल्यासाठी डेट दिलेल्या आहेत. किरण फक्त डान्स करतो असं नाही, फिल्ममध्ये ॲक्टिंग करतो, मेहंदी खूप चांगली काढतो, मेकअप अतिशय उत्तम, म्हणजे एखाद्या मुलीला हिरोईन बनवण्याचं काम किरण करतो. आणि बऱ्याचशे म्हणजे काही जणांनी लग्नसुद्धा किरणच्या डेटअनुसार पोस्टपोन केलेले आहेत. त्याच्यामुळे किरणसाठी जोरात टाळ्या वाजवा. कारण तुम्हाला कळेल स्टेजवरती. तू पण थांब किरण जरा. गणेश ये. आता हे नाव विसरण्याची ऍक्टिंग आपण बंद करणार आहोत, कारण आता तुमचं नाव हे सगळ्यांना लक्षात राहील असं आम्ही काम केलेलं आहे. ते काम काय हे तुम्हाला आता काही क्षणामध्ये कळणार आहे. ये किरण, इकडे. ताईंसाठी जोरात टाळ्या वाजवा. जर गाणं आवडलं, हे गाणं बनल्यानंतर ताई प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये हेच गाणं तुम्हाला उद्या दिसेल. आणि किती जण तुम्हाला पाठवतील हे गाणं बघा. तुमच्यावरती आम्ही गाणं बनवलेलं आहे. एकदा जोरात टाळ्या ताईंसाठी झाल्या पाहिजे. दादा बॅनर पाठीमागे लाव. एकदा कार्यक्रम आवडत असेल तर आपल्या लाडक्या प्रेरणाताईंसाठी एकदा हातवरती करून जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजे. ताईंसाठी एक दोन शब्द या ठिकाणी सादर करतो. पेटून उठलेली धगधगती राग है. पेटून उठलेली धगधगती राग है. स्वच्छ साधकांचं राहणीमान है. या माता भगिनींसाठी प्रेरणादायी जीवची प्राण आहे. म्हणून आपल्या लाडक्या प्रेरणाताई मानवत पाथरी परभणीची शान आहे. म्हणून सांगायचे समाज कार्यासाठी, या समाज कार्यासाठी ज्यांनी कसली कंबर
समाज कार्यासाठी ज्यांनी कसली कंबर प्रेरणाताई आपल्या आहेत एक नंबर प्रेरणाताई आपल्या आहेत एक नंबर प्रेरणाताई आपल्या आहेत एक नंबर समाज कार्यासाठी या समाज कार्यासाठी ज्यांनी कसली कंबर समाज कार्यासाठी ज्यांनी कसली कंबर निस्वार्थीपणे कार्य काही करतात ते भरदार या माता भगिनींचा सारा संभारी कारभार बघा आज एक एक पायरी आज एक एक पारी आज चढे झर झर प्रेरणाताई आपल्या आहेत एक नंबर 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 ताईंनी मला त्यावेळेस पण सांगितलं की मी काम करते हे महिलांसाठी करते सगळ्या समाजासाठी करते. ताईंचं काम हॉस्पिटलचे असतील ऑपरेशन्सचे कामं असतील ताईंनी केले. ताईंना अनेक पुरस्कारांनी सन्मानित केलेले त्याच्या सामाजिक कार्यामुळे. एकदा जोरदार टाळ्या ताईंसाठी झाल्या पाहिजे. किरण सो बरे आहेत का मंडळी सगळेजण? मला असं वाटतंय मानवतली मानवत मधल्या ज्या बायका आता जेवण करून आलं नाही जेवण करून आलं नाही का? कोण कोण जेवण करून आलं नाही? हातवर करा बरं. जरा उपवास तर चालू नाही आहेत सध्या. उपवास चालू आहेत का? नवरात्र संपली आहे ना. बरं ज्यांनी ज्यांनी जेवण केलं नाही त्यांनी जरा अजून जास्त टाळ्या वाजवा कारण घरी जाईपर्यंत जास्त भूक लागेल. है की नाही? वाजून दाखवा एकदा टाळ्या. आणि आता जेवण ज्यांनी केलं त्यांनी एकदा टाळ्या वाजवा बरं. कोण कोण जेवण जेवण ज्यांनी केलं नाही त्यांच्या टाळ्या जास्त वाजल्यात. सो घरी जाऊन तुम्हाला डबल जेवता येईल. खरं तर खूप भारी वाटतंय परत एकदा प्रेरणाताईंनी आयोजित केलेल्या आमदार सरांनी आयोजित केलेल्या ह्या छान प्रोग्राममध्ये परफॉर्म करून. मला तर तुम्ही लोकांनी कदाचित बघितलंच असेल सोशल मीडियावरती वगैरे. आणि खूप भारी वाटतं एवढा क्राऊड बघून. सगळ्यात पहिले तर आल्याबरोबर मला मानवतमध्ये एवढं भारी वर्ल्ड स्कूल असेल असं कधीच वाटलं नव्हतं. सो खूप भारी वाटतं एकदाच खरंच त्यांच्यासाठी जोरात टाळ्या होऊन जाऊ दे. कारण एज्युकेशनसाठी आपण सगळेजण खूप भटकत असतो इकडे तिकडे जात असतो पण मानवतसारख्या ठिकाणी जर एवढं मोठं स्कूल जर अवेलेबल करू शकत असतील तर इट्स रिअली अन ऑनर टू सी दिस. खूप भारी वाटलं मला सगळ्यांनी बोलवलं. आणि आज माझ्यासोबत आहे रमेश, मित्र आहे माझा चांगला. आणि हक्काने मी सगळीकडे त्याचा रेफरन्स देत असतो आणि मला अभिमान ह्या गोष्टीचा वाटतो की माझा रेफरन्स तो कधीच पडू देत नाही. नेहमी त्याचं बेस्ट देतो. एकदा रमेशसाठी जोरात टाळ्या होऊन जाऊ दे. सो असाच सर्वांनी प्रोग्राम एन्जॉय करा. अजून एक माझा परफॉर्मन्स होणार आहे. सो सर्वांनी एनर्जी टिकून ठेवायची आहे. ठीक आहे, घ्यायचं का अजून एक परफॉर्मन्स पुन्हा? नक्की. बरं इथं डान्स करायला कोणाकोणाला आवडतं? हातवर करा बरं जरा. मी जवळ आल्यावर माझ्यासोबत कोण कोण डान्स करायला तयार आहे त्यांनी हातवर करा. लाजणार नाही ना? ठीक आहे, नेक्स्ट गाण्यामध्ये मी तुमच्यासोबत डान्स करणार आहे. ठीक आहे, थँक्यू थँक्यू. पुढे आपण गेम्सकडे वळणार आहोत. किती वहिनींना खेळायचं आहे? 100-150 आल्या तरी चालेल. काही प्रॉब्लेम नाही. बोलायचं नाही, बोलायचं नाही. पाठीमागे एलईडी स्क्रीनला टच नाही करायचं. पुढे सरकून बसायचं. थोडं पुढे सरका ना, थोडं पुढे सरका, पुढच्या थोड्या पुढे सरका, पुढच्या थोड्या पुढे सरका. सरका वहिनी पुढे, वहिनी पुढे सरका, सरका पुढे, थोडं पुढे सरका, सरका पुढे सरका, सरका या पुढे, या अजून या पुढे, अजून या पुढे. अशा अशा जागेवर करू नका बाया. पुढे सरका, 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 वहिनी पुढे सरका, वहिनी गप्पा. ओ गप्पा मारणार
चला वहिनी तुमच्यापासून सुरुवात, फक्त जोरात बोलायचं हा. ए साला ए साला कोण बनेगा करोडपती. ए साला कोण बनेगा करोडपती. बँग ए बा. ए साला कोण बनेगा करोडपती. एट या दोन हा. ए साला कोण बनेगा करोडपती. इकडनं वॅट वॅट खाली जा चला हा वहिनी. हे साला कोण बनेगा करोडपती. ए ए साला कौन बनेगा करोड़पति. आ ये क्या बात है वहीं है सेम कर. ए साला कौन बनेगा करोड़पति. आ दोन हाँ. ए साला कौन बनेगा करोड़पति. आ तेरा सेम फाइनल लगा तुम्हीं खेल जाओ. हाँ चलो वहीं. हे साला कौन बनेगा करोड़पति. ए ए ए. हे साला कौन बनेगा करोड़पति. हे साला कौन बनेगा करोड़पति. तुम्ही बार घेतली वहिनीला सेम फायनल लग्या चला. हा वहिनी. हे साला कोण बनेगा करोडपती बोल. ओ भैया ये हां. हे साला कोण बनेगा करोडपती बोल. हे साला कोण बनेगा करोडपती बोल. इगन 2 1 2 1 2 1 2. सागर बाबा जोडी हालायचं नाही हां. हे साला कोण बनेगा करोडपती बोल. ओ भैया तुम्ही तर बोलतो कुछ बाहेर काढली बोलच घालायला वेळी हां. हे साला कोण बनेगा करोडपती बोल. 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 हे के यांना नाही तर चीज आहे बोलू. तेवी फायनल जाओ ये साला. हां वहिनी. हे साला कोण बनेगा करोडपती बोल. हे साला करोडपती कोण बनेगा बोल. यार तुम्ही तो डायलॉगच फाडून टाकला. साला कौन बनेगा करोड़पति बन. इकन 1 2 1 2 हाँ वही नहीं. ए साला कौन बनेगा करोड़पति. ओए भैया हाँ इकड़े वही नहीं जोर. ए साला कौन बनेगा करोड़पति. ओए साला कौन बनेगा करोड़पति. वही जोर था सब हाँ इकड़े हाँ इथे आहे तुम्ही हसलात ना ते जोरात. हसलात ना तुम्ही मागाशी ते जोरात हसून दाखवा फक्त. जाऊ खाली या वहिनी. ए साला कोण बनेगा करोडपती. ए साला कोण बनेगा करोडपती. ए साला कोण बनेगा करोडपती. जाओ जाओ या हो. हे साला कौन बनेगा करोड़पति वोट. 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 करोड़पति भैया करोड़पति भैया. चला याला सेम फाइनल लग गया. हां वही नहीं. हे साला कौन बनेगा करोड़पति. हे हे साला कौन बनेगा करोड़पति. हे हे साला कौन बनेगा करोड़पति. हे गन्ना मैं. हां वही नहीं. हे साला कौन बनेगा करोड़पति. हे हे साला कौन बनेगा करोड़पति. हे हे साला कौन बनेगा करोड़पति. हे खाली. हां वही नहीं. हे साला कौन बनेगा करोड़पति. हे हे साला कौन बनेगा करोड़पति. हे हे साला कौन बनेगा करोड़पति. हे हां 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 वही नहीं. हे साला कौन बनेगा करोड़पति. है 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 हे साला कौन
वही नसे भेड़ लग्या हाँ वही हे साला कौन बनेगा करोड़पति है हे साला कौन बनेगा करोड़पति है हे साला कौन बनेगा करोड़पति है हाँ 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 वही हाँ हे साला कौन बनेगा बनेगा बैठ बनेगा बनेगा हाँ हे साला कौन बनेगा करोड़पति है 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 तुम्हें काय करता टीचर है बे नक्की तचाली हाउसवाइफ मला वाटलं बे तुमचं कोंबड्या कापायचा ढंग आहे वहिनी रचा वहिनी होता वहिनी कैसे करता था परत करा कौन बनेगा हाथ पन हाँ कौन बनेगा करोड़पति हिस्सा है ये बात अच्छा होता है है हाल कुम्भले कपले चला सेवी पहने लगे हाँ हिस्सा कौन बनेगा करोड़पति है हिस्सा कौन बनेगा करोड़पति है हिस्सा कौन बनेगा करोड़पति है तुम्हें क्या क्रिकेट टीम बनेगा क्या तो वो वही नहीं स्पिन बॉलिंग करेगा है चला खली हाँ वही नहीं हे साला कौन बनेगा करोड़पति 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 हे तुम्ही काय रॅप सॉन्ग वगैरे लिखता का वही बट इज वही या या यो यो हार्ट इज गुड चला हाँ रैप सॉन्ग करोगे करो तो चला भैया गोपला चला सेमी बैठे लोग इन खाली सारे या हाँ हे साला कौन बनेगा करोड़पति है 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 खाली बसलेल्यांपैकी तुम्हाला सोपी गेम आहे ज्यांना हसता येतं लाऊडली मोठं त्यांनी हात वरती करा त्यांना लाऊडली हसता येतं कुणाला हसता येतं माईक त्यांच्याकडे जाणार हां एक दोन आता कोणी हात वरती करू नका एक दोन तीन चार उद्या थांबा इथे थांबा असा लाईन ना थांबा या तुम्हाला येतं तुम्हाला येतं या हां तुम्हाला येतं हसता या या बस ते त्यांना नाही बोलवलं मी त्यांना नाही एक केलंच बोलवलं तुम्हाला तुम्हाला नाही बोलवलं बाबा हां तुम्ही या तुम्ही आणि इथले इथले या हां चला रेडी वहिनीसाठी स्वरात टाळ्या वाजवा फक्त पुढे बघूनच हसायचं वेगवेगळ्या पद्धतीच्या व्हरायटी आल्या पाहिजे त्यांच्यासारखा हा चला रेडी Ah!
माझ्या वहिनीसाठी. चला वहिनी तुमचा नंबर जमेल ना. हा जोरात टाळ्या त्यांच्यासाठी झाल्या पाहिजे. हा बहिणी जोरात टाळ्या बहिणींसाठी सुद्धा तुमचाही नंबर आहे. वेगवेगळ्या पद्धतीचं दिसलं पाहिजे. व्हरायटी आली तरच तुम्ही पुढे जाणार आहात, लक्षात ठेवा. हा चौकीसाठी झाल्या पाहिजे. या वहिनी या 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 खाली बसून बसून वहिनीला वाटलं मला लय भारी हसता येते म्हणून वहिनी आल्या स्टेजवरती. या मध्ये उभा राहा, त्यांना मध्ये जागा द्या. तुमचं नाव काय? थबा भाग्यश्री हल्लोळ. हे एवढा सिरियस माहोल करून जरा सितार बितार काहीतरी वाजव, सितार बितार काहीतरी वाजव. हे काय वाजवायला असतो भूताचा म्युझिक? हा परत एकदा तुम्ही वेगवेगळ्या व्हेरिएशन मध्ये हसून दाखवा, तुम्हाला फायनल ला घेणार मी. हा पाचवी जणी
पाचींनी छान केलंय म्हणून या पाचींना मी सेमी फायनल राऊंडला येणार आहे. जोरात टाळ्या वाजव यांच्यासाठी. तुम्हाला हसायला कुणामुळे मिळालं खरं सांगा. आज दैनंदिन जीवनामध्ये काहीतरी वेगळं करण्याचं काम आणि तुम्हाला हा आनंद घेण्याचं काम कुणामुळे मिळालं? प्रेरणा ताई करपूरकर मुळे. धन्यवाद ताई. ताई नेहमीच मानवत तालुक्यामध्ये गौरी लक्ष्मी सजावट मध्ये वेगवेगळ्या स्पर्धा घेतात, त्यामध्ये मी हमखास भाग घेते आणि हमखास नंबर काढते. ताई घरी येऊन प्रत्येकांना गिफ्ट देतात आणि गिफ्ट पण खूप छान ताईचे पूर्ण हे असतात, त्यामुळे ताईंना म्हणजे आमच्यासारख्या बायांना पुढे जायला प्रोत्साहन मिळतं. आपल्या कणा गुणांना वाव भेटतं आणि आमच्यामध्ये जे काही सुप्त गुण आहेत ते ताईमुळे केवळ आम्हाला जगासमोर दाखवता येतात. ताई बघा ही पावती आहे तुमची आणि ताईंना आहे ना कौतुक केलेलं आवडत नाही. ही एक लय मोठी ताईचा म्हणजे मोठा गुण आहे हा. चांगला आहे पण ताई ज्या कसं होतं ज्या माणसाला आपल्या महाराष्ट्राची परंपरा आहे ज्याने घोटभर पाणी दिलं ना तर त्याला पोटभर आशीर्वाद द्यायची आपल्या मराठी माणसांची परंपरा ही पिढ्यानपिढी चालत आलेली आहे. पण जो पोटभर देतो त्याचं घोटभर तरी नाव घेतलं पाहिजे. ही आपल्या महाराष्ट्राची परंपरा आहे आणि ताईंना तेच आवडत नाही. माझं कौतुक नको. कौतुकापासून लांब असणाऱ्या या ताई आहेत. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत प्रेरणाताईंसाठी. हां वहिनी तुम्ही काय सांगाल? हॅलो 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 मी बाबूराव बोलतोय. हॅलो आज आम्हाला प्रेरणाताईमुळे हसायला भेटले हा कार्यक्रम आम्हाला चांगला वाटला आणि प्रेरणाताईचे आमच्या माझ्या आमच्या सर्वांमुळे प्रेरणाताईला हसायला भेटले आणि प्रेरणाताईचे अभिनंदन. वहिनी भैया तुम्ही तर खालून उकळी फुटून वरी आल्या. खाली बसलेल्या होत्या. मी चांगली हसते म्हणल्या पण खालून आल्या. पण छान छान केलं तुम्ही. तुम्ही काय सांगाल ताईंबद्दल? थँक्यू प्रेरणाताई. मला खूप हसायला भेटले आणि हा प्रोग्राम साजरा केला तुम्ही पण थँक्यू. वहिनी प्रेरणाताई खूप छान कार्यक्रम घेतात प्रेरणाताईमुळे हसायला भेटलं खूप छान वाटलं. वहिनी आज जे हसायला भेटलं आम्हाला ते खरंच प्रेरणाताई वरपडकर यांच्यामुळेच भेटलं कारण त्यांनी हा कार्यक्रम इथे आयोजित केल्यामुळेच आम्हाला इथे संधी मिळाली आणि या हसण्याच्या गेममध्ये आम्ही हसू शकलो आणि खरंच डुप्लिकेट हसताना सुद्धा मधून हसू यावं लागलं आणि ही संधी खरंच प्रेरणाताई वरपुडकर यांच्यामुळे मिळाली आहे. त्याच्यामुळे सर्व महिलांकडून त्यांच्यासाठी खरंच खूप खूप धन्यवाद. आणि प्रत्येक महिलेमध्ये सुप्त गुण असतात परंतु त्या त्यांच्या घरकामातच व्यस्त असतात पण त्यांनाही वाटतं की आपण कुठेतरी जावं आणि कुठेतरी मनोरंजन करावं पण काही जबाबदाऱ्यांमुळे स्त्रियांना ते जाता येत नाही. परंतु वरपुडकर ताई यांनी जे अशा संक्रांती म्हणा होम मिनिस्टर म्हणा आपलं लक्ष्म्यांची सजावट असे कार्यक्रम आयोजित करतात त्याच्यामुळे महिलांना त्यांच्या मध्ये जे असतं ते दाखवायची संधी तिथं मिळते. खरंच प्रेरणाताई तुमचे खरंच खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. तुम्ही सगळ्या जणी सेमी फायनल राऊंड मध्ये आहेत त्यांना स्टॅम्प द्या आणि खाली पाठवा. Thank you.
कुछ ले गया छोड़ गया बस यार कितने गीत थे इन होठों पर अब कितनी तेरी मुझे जाए तो बुलाया है।
म्युझिक बंद होईल चालत राहायचं तुम्हाला मी सांगेल आकडा दोन तीन चार जर तीन सांगितला तुमच्या चार झाल्या तर आउट
तीन सांगितलं, दोन राहिल्या आउट. आता ग्रुप करायचंय, आता आकड्यावर थांबायचं. दोघीचा तीन सांगितलं की तिघीजणींचा ग्रुप. हा महाकून आली, पुढून आली, वरून आली, मला काही माहित नाही. जर मी दोन सांगितले, तुमच्या तीन झाल्या, जबरदस्ती कुणी आली तर तुमच्या तुम्ही तिला बाहेर काढायची, मला सांगायचं नाही. कळालं वहिनी तुम्हाला सगळ्यांना? चला म्युझिक. पकडा पकडा, ग्रुप सांगा सोडू, ग्रुप तिघीचा तीन तीन पकडायचा, सोडायचा, वळून निघा तुमच्यातून कुणी. एक दोन तीन चार पाच सहा. चला म्युझिक. चोरीचा मामला नाही थांबला, चोरीचा मामला नाही थांबला. चार 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 पाहिजे, चार चार चार. इकडे कमी आहे, इकडे कमी, इकडे कमी आहे, इकडे कमी, इकडे 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 कमी आहे, इकडे कमी आहे. बस तुम्ही दोघी आता लागता. चला चला खाली, चला चला खाली खाली, चला खाली. चला म्युझिक. दूर अशी राहू नको, तिथं आठवली राहू नको. तीन भया 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 भया, इकडे 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 कमी, इकडे कमी, इकडे इकडे कमी, इकडे इकडे कमी, इकडे 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 ताई वहिनी नाही का आपण गिफ्ट देऊया. जरा जोरात टाळ्या झाल्या पाहिजे वहिनीसाठी. या आउट झाल्या वहिनी तरी सुद्धा तुम्हाला एक सुंदर अशी भेट कार्यक्रमाच्या माध्यमातून मिळत आहे. जेवी तुझे रिंग आहे मला, सांग कशी मी वेड्या तुला. रंग बसती मी लंग फुलतो जाजू नको, बिड कशी मी घेऊ नको. धुंद जवानी नाद सुरांगे, मधुर जगे आले. इकडे कमी आहे, इकडे कमी, इकडे 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 पकडा यांना. चला या इकडनं दोघी जमी जाऊ तिकडे. चला म्युझिक, चला म्युझिक, म्युझिक. तुम्ही दोघी या, तुम्ही अ सोडा, त्यांना सोडा सोडा सोडा, त्या चिमटा घेऊ नका बाया, पोटाला चिमटा घेतला त्यांच्या. या वहिनी, वहिनी माग बघा, माग या इकडे, तिकडे गिफ्ट आहे तुम्हाला, तुम्ही जिंकलात. हा या दोघींना. चला रेडी वहिनी, जोरात पळायचा. म्युझिक.
तुझी रुक्मिणी तू गाय तुझा कन्हैया मी प्रेमान वेहरा झाला तुझा सेवा स्वामी आई गोरी न असल्या आधी फुलायची मागे फिरशी नवीन तुला तुझ्यासाठी मी घर घर फिरलो तीन एक कमी एक कमी मला कुठे चष्मा फोडून घ्यायचा वहिनी वहिनी त्यांच्या पायावर पाय दिला म्हणून काय नाही बाकी हा चला रेडी दादा कॅमेरा असाच वाईट अँगलने राहतो कारण कुणाचा पहिला फुटेल दुसरा फुटेल ते आपल्याला कळायला पाहिजे पाच बक्षीस आहेत पहिल्यांदा आहे पाच नंबरला हँड बीटर त्याच्यानंतर दादा पोस्टर लावा पोस्टर लावा पाच नंबरला आहे हँड बीटर पुन्हा आहे शिलाई मशीन ना आपले पाच नंबरला काय पहिलं हँड बीटर ना ते हँड मिक्सर हा हँड मिक्सर आणि चौथ्याला शिलाई मशीन तिसऱ्याला मायक्रो ओव्हन दुसऱ्याला वॉशिंग मशीन आणि पहिल्याला फ्रीज असे बक्षीस असणार आहेत ज्यांचा फुगा पहिल्यांदा फुटेल त्या आपल्या मानवतच्या होम मिनिस्टर ठरतील आता फुगा कसा फोडायचा फुगा कसा फोडायचा तर फुगा एवढा फुगवायचा एवढा फुगवायचा फुग्याने आत्महत्या केली पाहिजे जर नका जर तुम्ही तुमचा फुगा चांगला फुटलाय आता बाई आम्ही फोडते पटकन म्हणून हळूच नको चौकाल तुम्हाला बघायला पाठीमागून आणि पुढून पाच माणसं आहेत चल भैया थांब इकडं तिथं थांब हा तू तिकडे थांब जेवण कॉर्नरला हे बघा तिथं थांब पाठीमागून पाठीमागून बघायचं कोण हात टोचत असतील बघायला फक्त माझे दोन डोळे नाहीत ना तुम्हाला वाटेल भैया भाऊचे दोन डोळे चुकवले की काही नाही आपण फोडून जिंकणार काल एका वहिनीने असंच केलं बिचारी खाली जाऊन बसली जर तुम्ही चुकीनं फुगा तुमचा फुटला म्हणजे मनाने फुटला फुगा फुगू शकतो फुटू शकतो पण पूर्ण नाही फुगला तर आम्ही तुम्हाला दुसरा देऊ पण मी जिंकले भैया भैया मी होम मिनिस्टर असं करून वेळ वाया घालवायचा नाही पण जर तुम्ही चिटिंग केली नक टोचवलं बोटाने दाबला ओढला आणि फुटला तर आम्ही तुम्हाला फुगा दुसरा देणार नाही तुम्हाला आउट करून टाकणार मला किती पाहिजेत पाच जणी तुम्ही किती आहेत नऊ जणी नाही नाही थांबायचं म्हणजे पहिली दुसरी तिसरी चौथी पाचवी पाच जणींचे फुगे फुटले हा पहिला ज्यांचा फुटेल ती एक नंबरला दुसऱ्यांदा फुटला दोन नंबरला तिसऱ्यांदा फुटला तीन नंबरला चौथ्यांदा फुटला चार नंबरला पाचव्यांदा जिचा फुटेल ती पाच नंबरला कळालं ओढून जर फुटला तर देणार नाही त्याच्यामुळे ओढायचा नाही फक्त फुग्यात हवा भरायची चला रेडी एक खाली पकडा फुगा तीन म्हणल्यानंतर फुगा खाली पकडा हा पत्ता असा खाली पकडा तीन करा सुरू सगळेजण बघा कोण जिंकतंय ते माझ्या हातात होम मिनिस्टर नाही होम मिनिस्टर त्या स्वतः बनणार आहे याला दुसरा द्या याला दुसरा द्या हा घ्या हा फुगा वहिनी टाळ्या वाजवा टाळ्या वाजवा हे बघा यांचा फुगा फुगला त्यांचा फुगा फुगला हा एक नंबर इथं बसा इथे येऊन बसा खाली मांडी घालून असे फुगे फुटले तरच तुम्हाला मिळणार हा त्यांचा आता फुटला तर त्या दोन नंबर येणार यांचा पण फुगला क्या बात आहे वहिनी या दोन नंबर इथे बसा त्यांच्या शेजारी बसा लावा ताकद वहिनी लावा ताकद इथं इथं वहिनी इथं बसा सांगल तिथे बसायचं इथं बसा हा दोन तीन नंबर बसा
वहिनी फुटला तर देणार नाही, ओढायचा नाही, ओढायचा नाही। हा यांचा यांचा चार नंबर आहेत। हा तुमच्या पुढे कोण नाही, वहिनी ओढू नका, ओढताय तुम्ही। हा नख टोचवायचा नाही, बस तुमचा थोडा फुगला होता सर, जास्त नव्हता पण। हा दोघी मध्येच आहे, आता दोघी मध्येच आहे, दोघी मध्येच आहे। कमॉन 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 कमॉन। आता भया भया आता वहिनी फुगा हवा मारायला। हा बस इकडे जा वहिनी, इकडे जा, इकडे फुगवा फुगवा फुगवा, चांगला एवढा फुगवा। आयुष्यात पहिल्यांदा एवढा फुगा फुगवला। कसं वाटलं? काय नाही, मला जिंकायचं होतं म्हणून फुगवलं। या बा जरा जिंकायचं म्हणूनच करायला लागतं। यांचे यांचे नाव लिहून घ्या रोडे सर। हा आणि बघा, ताईंनी बसल्या बसल्या पाठीमागून सांगून टाकलं, तुम्हाला सुद्धा बक्षीस, तुम्हाला आऊट नाही, जोरात टाळ्या झाल्या पाहिजेत। हा द्या इकडे आहे आपल्याच मराठवाड्यातला गुणी कलाकार, आपल्या समोर पुन्हा एकदा सादर करतोय सुंदर असा परफॉर्मन्स। 5 4 3 2 1 क्या भैया लई लावण्या जरा दिसतोय तुम्हाला वेगळ्या वेगळी बघा माझ्यात पण वन्स मोर वन्स मोर वन्स मोर। हा हो का वन्स मोर घ्यायचा मग जोरात टाळ्या वाजवा। चला किरणवर प्रेम करणारे हे प्रेक्षक आहेत आणि आम्ही प्रेक्षक हे आमचे मायबाप असतात म्हणून वन्स मोर नक्की तुमच्यासाठी घेणार आहोत। आपण पाहुण जेवला काय ते नाही का, उशीर झालाय ना, आता कोण कोण जेवलेत? मी बी उपाशी बाय, मला भूक लागली आता। लगभग लगभग माझ्या रायाची कुणा कुणाला आवडली, जोरात टाळ्या वाजव मग किरण साठी। नाही नाही एवढ्या एवढ्या टाळ्यांवरती मी त्याला दुसरं गाणं नाही करू देणार, टाळ्या जोरात पाहिजे, हात वरती करून टाळ्या पाहिजे, तरच दुसरा परफॉर्मन्स। किरण मगाच्या पेक्षा किरणनी आत्ताचा मेकअप लुक वेगळा केलाय बघितलं, आणि हे सगळं तो स्वतः करतो। तुम्ही जर हे पोशाख त्यानं काढल्यानंतर त्याला बघितलं तर ओळखणार पण नाही, एवढा किरण मेकअप मध्ये एक्सपर्ट आहे। मी तुम्हाला मगाशीच सांगितलं की किरणमुळे लग्न पोस्टपोन होतात, त्याची मेकअपची डेट घ्यायला
एवढा हात किरणचा साप आहे ना मेकअप मध्ये की म्हणजे मेकअप केल्यानंतर ना बऱ्याच जणांना ओळखत नाही ही माझीच मुलगी का म्हणून. म्हणजे हेअरस्टाईल आणि मेकअप त्याच्यामध्ये 3D मेकअप सुद्धा किरण करतो, कारण कुणाच्या चेहऱ्यावरती काही डाग असतात, फोड असतात, खड्डे असतात, तर ते किरणनं जर मेकअप केला तर तुम्हाला ओळखूच येणार नाही की चेहऱ्यावर डाग आहे किंवा चेहऱ्यावरती खड्डा आहेत. काही काहींचे तर चेहरे असे काही त्यांच्याबरोबर अपघात झालेला असतो, चेहरा जळालेला असतो, ते सुद्धा किरणनी मेकअपमध्ये असे काही कव्हर केलेले चेहरे आहेत की ते म्हणजे मेकअप केल्यानंतर स्वतःला बघितल्यास जीचा मेकअप केलाय ती स्वतः रडते असा एवढा भारी मेकअप किरण करतो. एकदा किरणसाठी खरोखर जोरात टाळ्या वाजवा. दादा म्युझिक रेडी आहे? सूरज सगळ्यांनी माझ्यासोबत डान्स, कोण कोण माझ्यासोबत डान्स करणार जरा हात वर करा बरं. ठीक आहे ठीक आहे, क्या बात आहे, चला. मॅनेजमेंट टीमला विनंती, किरणला मेकअप रूम पर्यंत पोहोचवायचं. हा फोटो ज्यांना घ्यायचे ना त्यांनी थोडेसे बाजूला सरकून फोटो घ्या किरण बरोबर, काही प्रॉब्लेम नाही. किरणलाही विनंती आहे की त्यांना फोटो द्यायचे. तुम्ही 5 नंबरवरती आलात, इथे आल्यानंतर अशी काही मनात इच्छा होती का मी जिंकावं, करावं, खेळावं, खेळून कसं वाटलं, ताईंबद्दल तुम्ही काय सांगाल, तुमचा अभिप्राय काय असेल 5 नंबरवरती तुम्ही आहात आता? मी 5 नंबरवरती आहे, म्हणजे नंबर काही त्याला मॅटर करत नाही, फक्त जिंकायचं हे मनात होतं, नंबरचं काही नव्हतं. आणि खेळ म्हणजे खूप मजा आली खेळ. वहिनी वहिनी कुणी जाऊ नका, तुमचा लकी ड्रॉ आहे फोटोच्या ना, लकी ड्रॉचं बक्षीस तुमचं जाईल. ज्या वहिनी इथं हजर असणार त्यांना LED TV आणि मिक्सर